नमस्कार बी सी ए न्यूजच्या खास मुलाखतीमध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांनी गाणं म्हणजे काय हे कळलं संगीत विश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ईश्वराचं देन मानत वंदन करतात अशा भारतरत्न गाणसंग्रागिणी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं मुंबईतील ब्रिज कैंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला लता दीदींनी निमोनियाची लागण झाली होती तसंच त्यांचा कोणा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला होता कोणातून तर त्या देखील झाल्या होत्या पण निमोनियाची लागण झालेली असल्याना त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांनी प्राणज्योत मालवली आज ह्याच लता दिदींच्या लता दिदींसाठी एक विशेष कार्यक्रम आपण खास मुलाखतीमध्ये घेत आहोत त्यात लता दिदी नागपूरमध्ये जेव्हा आल्या त्यांच्या ज्या आठवणी नागपूरांशी जुळल्या आहेत नागपूरकरांशी जुळलेल्या आहे त्या आपल्याला सांगणार आहे आपल्यासोबत प्रकाश सर आहे खूप खूप स्वागत सर आपलं सर्वाधिक तर mm. यांनी क्षेत्रात साहित्य क्षेत्रात त्यासोबतच पत्रकारिता क्षेत्रातसुद्धा एक चांगलाच ठसा उमटवलेला आहे प्रकाश सर सर्वात आधी हा पूर्ण आपल्या खास मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मला दर्शकांना जाणून घ्यायचं आपल्याबद्दल तर मी तुम्हाला निवेदन करणार की तुम्ही आपल्या बद्दल थोडस आज आपल्या <coughs> खास मुलाखतीची सुरुवात करताना सांगा परिचय आपलं तसा मी मुळामध्ये सेवानिवृत्त गणिताचा प्राध्यापक आहे पण मला साहित्य नाटक या क्षेत्रामध्ये आवड आहे संगीत <coughs> आणि त्यामुळे मी विदर्भ साहित्य संघ दैनिक तरुण भारत या अशा अनेक संस्थांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थांमध्ये गेली कित्येक वर्ष काम केलेलं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या लोकांशी माझा संबंधही आला आहे अनेक संगीताच्या कार्यक्रमांचं मी सूत्रसंचालनही नागपुरात केलेलं आहे नागपूरच्या बाहेरही गेला आहे आणि त्यामुळे मला या सर्व गोष्टींची आवड आहे नागपुरातली बरीच मंडळी मला ओळखतात त्यामुळे प्रदीर्घ ओळख करून देण्याची काही काही कारण नाही आपण मला प्रश्न विचारू शकता <laughs> आवळ्यात लता दिदींबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा सर्वांच्या समोर कुठेतरी ती आवाज त्यांच्या कानामध्ये ती आवाज आठवते कारण त्यांच्यासारखी दुसरी आवाज असणं मुळात शक्यच नाही आपण म्हणू शकतो आणि लता दिदींबद्दल आपण खूप त्यांच्यावर खूप सारे लेख म्हणू शकतो किंवा आठवणी आपण त्यांच्या खूप साऱ्या वृत्तपत्रात लिहिलेल्या आहे त्यांच्या त्यांचं निधन कुठेतरी झालेलं एक खूप मोठा जी क्षती आपण म्हणू शकते ती पूर्ण साहित्य क्षेत्राला संगीत क्षेत्राला भे मिळालेली आहे लता दिदींबद्दल काय सांगाल आपण लता मंगेशकर हा भारताचा आवाज होता त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे जुन्या काळातले अत्यंत नावाजलेले गायक ते केवळ शास्त्रीय संगीताचे गायक नव्हते तर अनेक नाटकांमधनं त्यांनी यावेळी काम केलेलं संगीत रंगभूमीवर गाजलेले नट बालगंधर्व यांना ते समकालीन होते मास्टर दीनानाथांचा जो आवाज आहे तो त्या काळी अत्यंत गाजलेला होता अशा दिग्गज गायकाची ही पाच मुलं त्यातली सगळ्यात मोठी लता लता दिदी ज्यावेळेला म्हणजे दीनानाथजी वारले त्यावेळेला असं सांगतात की दीनानाथजींनी आपला तानपुरा आणि आपली चिजांची वही लता दिदींना दिली, दिली आणि असं म्हटलं की बाळ तुझ्या गाळ्यामध्ये पंचमय त्याला सांभाळ तिथून त्यांनी संगीत साधनेला सुरुवात केली आणि त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे आज लता दिदींचा आवाज हा केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता तर तो संपूर्ण जगाला व्यापून उरलेला होता आज लता दिदींच्या निधनामुळे केवळ भारतातल्याच लोकांच्या प्रतिक्रिया येत नाही आहेत तर परदेशातही लोकांच्या प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या देशाने केवढी मोठी हानी आपल्या देशाची झाली आहे हे आपल्या लक्षात येईल लता दिदींचं पूर्वायुष्य अत्यंत कष्टात गेलं अतिशय परिश्रमाने आणि मेहनतींनी वर आलेले आहेत बालपणी त्यांनी चित्रपटात भूमिका पण केलेली होती परंतु साधारणपणे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून त्यांच्या आवाजाला धार आली त्यांनी ज्या वेळेला चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यावेळेला शमशाद बेगम नूरजहा सोरैया यासारख्या त्या काळी गाजलेल्या अव्वल गायिका ऑलरेडी प्रस्थापित होऊन गेलेल्या होत्या त्यांच्याशी संबंध यांचे अतिशय चांगले होते पण त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या संघर्षामध्ये लता दिदी ज्या आहेत त्या उतरल्या आणि स्वतःचा एक वेगळा आवाज घेऊन साधारण एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसपासून तर काल परवापर्यंत त्यांचा स्वर हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला व्यापून उरलेला आहे लता मंगेशकरांबद्दल एक गोष्ट सांगितली पाहिजे त्या भारतरत्न होत्या गायिका होत्या परदेशामध्ये त्या लोकप्रिय होत्या म्हणून मला असं वाटतं की शिवाज कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ इंडिया त्या एक सांस्कृतिक राजदूत होत्या भारताच्या अशी माझी भावना आहे आणि त्यांच्यासारखा आवाज नाही मुळातच मुळात कुठलाच आवाज त्यांचा आणि महत्त्वाची गोष्ट अशी की कलावंत कोणतेही असो त्यांची परस्परांशी आपण तुलनाच करू नये म्हणजे सूर्याचा आवाज वेगळा नूरजहानचा आवाज वेगळा आशाताईंचा आवाज वेगळा लताबाईंचा आवाज वेगळा प्रत्येकाचा आवाज हा वे 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 वेगवेगळा असतो प्रत्येकाची तयारी वेगवेगळी गर असते त्यामुळे लताबाईंचा आवाज म्हणजे कोणासारखा लताबाईंसारखाच दुसरा कोणाचाही कोणीही दुसरं येणार नाही कुठेतरी त्यांची प्रत्येक गाणं जो पण असायचा तो एक असं अलग वेगळा कुठेतरी असायचा आणि जर त्याला ऐकलं तर मन कुठेतरी तृप्त होऊन जायचं त्यांचा आवाज ऐकल्याने आणि त्यांचे गाणी ऐकल्याने आणि यातच एक गाणं जे आपण म्हणू शकतो लिजेंडरी सॉंग एपिक सॉंग असं एक ए मेरे वतन के लोगो आणि त्यात त्यांनी एक काहीतरी त्याची एक स्टोरी आहे बॅक स्टोरी मला मला मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आमच्या दर्शकांना तुम्ही ती सांगा ए मेरे वतन के लोगो गो जरा आख में भर भरलो पाणी हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं गाणं आहे या गाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती फार रंजक आहे हे गाणं कवी प्रदीप यांनी लिहिलं एकोणीसशे बासष्टच्या दिवाळीच्या आसपास चीनचं आक्रमण आपल्या देशावर झालं होतं आणि या चीनच्या आक्रमणामध्ये अनेक सैनिक मारले गेले आपले त्याच्यावरती अनेक पुस्तकं निघाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच त्याच्यावरती परंतु हे जे दिवाळीच्या सुमाराला युद्ध झालं त्यावेळेला अनेक लोक शहीद झाले होते श्रीरामचंद्र यांच्या आत्मचरित्रात ही आठवण आहे कारण त्या गाण्याचे संगीतकार श्रीरामचंद्र आहेत श्रीरामचंद्र असं लिहितात त्याच्यामध्ये की त्यांचा मुंबईला कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये महेंद्र कपूर गात होता सिराजचंद्र असं लिहितात की त्याचं गाणं संपल्यानंतर महेंद्र कपूर धावत धावत माझ्याकडे आला आणि असं म्हणाला की अण्णा देशमे लग गई आहे आणि मग इमर्जन्सी कशासाठी लागली चीनचं युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे लागली होती युद्ध संपलं नुकसान झालं आपलं मग नंतर दिल्लीमध्ये एक कार्यक्रम ठरला एकोणीसशे त्रेसष्ट सालची गोष्ट आहे सिक्स्टी टूमध्ये ॲग्रेशन झालं सिक्स्टी थ्रीमध्ये तर त्यात असं ठरलं की देशातल्या चार नामवंत संगीतकारांकडून देशभक्तीपर गाणी दिल्लीच्या कार्यक्रमात म्हणून घ्यायची होती त्याच्यामध्ये मला आठवतं शंकरजे किशन होते नवशाद होते आणि बहुतेक मदन मोहन किंवा ओ पी नय्यर असतील आता मला तो पूर्ण आठवत नाही आहे आणि अण्णा होते म्हणजे सी रामचंद्र एकच मराठी माणूस होता त्याच्यामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचा संयोजक दिलीप कुमार होता हे लक्षात ठेवा अच्छा। तर लता दिदींना कडून एक गाणं म्हणून घ्यावं आणि मग श्रीरामचंद्राला म्हटलं की बाबा आप एक गाणं पर तयार तर श्रीरामचंद्र प्रदीपकडे गेले आणि प्रदीपला म्हणाले की मला एक गाणं असं लिहून दे की जे मला लताकडनं म्हणून घ्यायचं दिल्लीच्या कार्यक्रमात hmm. प्रदीप म्हणाला इतक्या घाई नाही होणार म्हणजे तू तु लिहित नोंद अशी आहे की प्रदीपनी या गाण्याची शंभर कडवी लिहिली अच्छा त्यातली पाच कडवी श्रीरामचंद्रांनी उचलली आणि पहिले असं ठरलं होतं की आशा भोसले कडून हे गाणं म्हणून घ्यायचं पण नंतर आशा भोसले काही त्यात आल्या नाही त्याच्यात मी शिरणार नाही लता दिदींना विनंती केली श्रीरामचंद्र आणि दिलीप कुमार की हे गाणं तुम्हाला म्हणायचं आहे शी ग्रीड हो म्हणाल्या परंतु दोन दिवसाचा वेळ हात अशी होता फक्त आणि त्या दोन दिवसामध्ये प्रॅक्टिस कशी होणार म्हणून त्याची कॅसेट तयार करून दिदींना पाठवून दिली होती श्रीरामचंद्रने hmm. मुंबईच्या स्टुडिओमध्ये त्यांनी तालीम केली दुसऱ्या दिवशी अशोक हॉटेलमध्ये सगळे आले दिल्लीला okay. दिल्लीला त्यांची तालीम झाली आहे आणि त्यानंतर ते गाणं सेट झालेलं दुसऱ्या दिवशी दिल् दिल्लीच्या कार्यक्रमात म्हणायचं होतं पहिल्या चारही संगीतकारांची गाणी झाली आणि शेवटचा नंबर श्रीरामचंद्रांचा होता मनोहरी हा ऑर्केस्ट्रा अरेंजर होता त्या त्याच्यात अतिशय सुंदर चाल लावून श्रीरामचंद्रांनी हे गीत बसवलं होतं दिदींनी पण चांगली तालीम केली होती त्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत पुस्तकात चौथ्या नंबरवरती त्यांचं गाणं आल्यानंतर अनाऊन्समेंट जेव्हा झाली त्यावेळेला अनाऊन्समेंट झाल्यानंतर श्रीरामचंद्र लिहितात की मी खुणा केल्यानंतर पुन्हा मला थांबावं लागलं कारण ओपनिंग पीस हा मनोहरी सिंगचा होता तो विसरला होता पुन्हा ते सुरू झालं त्याचा पीस झाल्यानंतर आकाशातनं विमान गेलं त्या विमानाच्या आवाजामध्ये डिस्टर्बन्स झाला समोर जमलेले ऐंशी हजार लोक त्या विमानाकडे रागाने पाहायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे गाणं हिट होणार आणि मग ते गाणं लता दिदीने म्हटलं म्हटल्यानंतर शेवटी त्याच्यात आणखीन एक आठवण अशी आहे हिंद की सेना असा कोरस आहे तो कोरस कुठे दिसत नव्हता स्टेजवर गाणारा तर लोकांनी विचारलं की हे कसं त्यांनी ते लोक मागे पडद्यामागे उभे केले होते सगळ्या आवा हिंदुस्थानात हा आवाज गुंतला पाहिजे म्हणून त्या लोकांना मी पडद्यामागे उभे केलं अदृश्य स्वरूपामध्ये तो कोरस लावला ते गाणं संपलं कार्यक्रम संपला, संपला पंडितजी रडायला लागले यशवंतराव चव्हाण त्यावेळेला संरक्षण मंत्री होते त्यांनी अण्णांना मिठी मारली श्रीरामचंद्रांना अतिशय चांगलं गाणं आहे पंडितजींना रडवून देणारं गाणं हे आजही आपल्याला आवडतं असा त्या गाण्याच्या मागचा इतिहास आहे काय असतं की प्रत्येक कलाकृती असो प्रत्येक गाणं असो त्याच्यामागे एक इतिहास असतो ते सहजासहजी तयार होत नसतं त्याच्यामागे संगीतकारांचे वाजवणाऱ्यांचे गाणाऱ्यांचे परिश्रम असतात तर दिदींनी किती परिश्रम घेतले श्रीरामचंद्र यांनी किती परिश्रम घेतले हे हे गाणं ऐकल्यावर आपल्याला कळतं आणि मुळात ते गाणं आताही जरी आपण ऐकलं तितकंच फ्रेश वाटतं आणि तितकंच इमोशनल ते सॉन्ग आहे आपल्याला पूर्ण आपली पेट्रिओटिक फिलिंग एक कुठेतरी टच होऊन जाते जितके पण बहादूर आपल्यासाठी लढत आहे त्यांची कुठेतरी आठवण येऊन जाते आणि हे सॉन्ग आताही तितकंच रिफ्रेशिंग आहे तितकंच पेट्रिओटिक आहे आणि आजही लता ताईंची जर आपण आवाज ऐकतो तर ती कुठेतरी आपल्याला रिफ्रेश करून टाकते मुळात जसं आपण म्हणू शकतो एक जनरेशन गॅप जर लता ताई ता जरी एका दुसऱ्या जनरेशनचा असल्या आणि आमची जी आता युथ एक जनरेशन आहे त्यांना सुद्धा लता ताईंची आवाज आत्ताही आवडते आणि खूप जे गाणे आहे ते लता ते सुद्धा ऐकतात पन्नास वर्ष झालेत ना गाण्याच्या एकोणीसशे त्रेसष्ट आणि आज दोन हजार बावीस हिशोब केला तर जवळजवळ पन्नास वर्ष पण एकही वर्ष असं गेलं नाही त्याच्यानंतर लक्षात घे सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला हे गाणं लागलं असं होत नाही म्हणजे मुळात जर आपण पंधरा ऑगस्ट बोललो किंवा सव्वीस जानेवारी बोललो तेव्हा ह्या गाण्याचा कुठे लागेल नाही किंवा जिक्र नाही होईल असं आपण कधीच बघत नाही मुळात कुठेतरी असं पण आहे की पंच्याहत्तरव्या वर्षेसुद्धा लता ताईंचा आवाज असा होता की तो वीस किंवा बावीस वर्षाच्या मुलीसारखा वाटत होता आणि नागपूरांशी कुठेतरी नागपूरकरांशी लता ताईंचं कनेक्शन होतं पण जेव्हा पहिल्यांदा त्या आल्या होत्या त्याच्यामागे पण एक काहीतरी स्टोरी आहे मुळात आपण लिहत असता लता ताईंबद्दल आणि त्यांच्या आठवणी आपल्याला खूप साऱ्या माहिती आहेत तर एक असं गोंधळ झाला होता जेव्हा फर्स्ट टाईम त्या नागपूरला आलं होतं ती स्टोरी काय आहे ते माहिती करून घ्यायचं होतं लता दिदींचा पहिला कार्यक्रम जो नागपुरात झाला तो, <coughs> तो एकोणीसशे एक्कावन्न साली झाला माझा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या दा वेळेला मी जास्तीत जास्त तीन वर्षाचा आलो तेव्हा कार्यक्रमाला जाणं शक्यच नव्हतं पण माझ्या वडिला मी मोठा आठवी नववी झाल्यामध्ये शिकत असताना माझ्या बाबांशी मी या विषयावरती बोललो तेव्हा ते, ते ते त्यांनी मला एवढंच सांगितलं की त्या कार्यक्रमामध्ये खूप गोंधळ झाला होता एक प्रदर्शन होतं त्यामध्ये हा कार्यक्रम ठेवला होता सीताबर्डीवर आज जिथे यशवंत स्टेडियम आहे ते स्टेडियम नव्हतं त्या काळाला अजूनही माझ्यासारख्या नागपुरातल्या सिनियर लोकांना पटवर्धन स्टेडियम तोंडात येत नाही पटवर्धन ग्राउंड अच्छा म्हणजे यशवंत स्टेडियम नाही येत तोंडात अजूनही कुठे कार्यक्रम पटवर्धन ग्राउंडवर आहे तर नागपुरातल्या काही लोकांनी त्यावेळेला पटवर्धन ग्राउंडवर जीवन विकास प्रदर्शन नावाचं एक प्रदर्शन जसं आपलं गणपतीचं किंवा देवीचं प्रदर्शन असतं तशा टाईपचं प्रदर्शन आयोजित केलं होतं तीनच वर्ष झाले होते बरं आपल्याला स्वातंत्र्य म्हणून चार वर्ष झाले होते फक्त आणि त्या कार्यक्रमामध्ये संगीत नाटकं वगैरे असं होतं त्याच्यात लता दिदींचा कार्यक्रम होता लता इथे उतरल्या होत्या मला धन वाटतं धनवट्यांकडे का कुठेतरी उतरल्या होत्या त्यांची व्यवस्था होती श्रोमती देवी धनवट्यांचे त्यांचे संबंध होते आणि पण तो कार्यक्रम काही झाला नाही लोक जमले गर्दी खूप झाली आता हे जे मी सांगतोय मी सिनियर लोकांकडनं ऐकलेलं आहे मी तर प्रत्यक्ष त्याला प्रत्यक्षदर्शी नाहीये माझं वय नव्हतं त्यावेळेला पण मी जे ऐकलं नंतर कोणी सांगतात की त्या स्टेजवर आल्या पण काय आल्या नाही कोणी सांगतात की त्या आल्याच नव्हत्या त्यामुळे नेमकं काय घडलं का हे मला अजूनही त्याचा संबंधी कनेक्शन नीट लागत नाही कारण ज्या लोकांनी हे सगळं सांगितलं त्यांच्या बोलण्यामध्ये खूप तफावत आहे एकजण एक, एक सांगतोय एक... कोणी सांगतात ती आली होती लता दिदी पण गायली नाही कोणी सांगतात ती आलीच नव्हत्या त्या म्हणजे अशा अनेक प्रवाद आहेत त्यामुळे त्याच्यात आपण पडू नये पण एक सत्य आहे की गोंधळ मात्र झाला होता आणि त्यानंतर त्यांचं गाणं जेव्हा झालं नाही तेव्हा लोकांनी तिथे मांडलेल्या खुर्च्या फेकल्या त्याची मोडतोड केली मंडपाला आग लावली प्रचंड गोंधळ झाला दुसऱ्या दिवशी एकोणीसशे एकावन्न सालची वर्तमानपत्रं जर आपण चालली तर त्याच्या बातम्या आपल्याला कदाचित सापडू शकतील पण असं म्हणतात की त्यानंतर लता दिदींनी अशी शपथ घेतली आहे माहिती पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की म्हणजे मी नागपूरला गाणार नाही यानंतर जे एक प्रकारे त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये नागपूरविषयी तर त्यांचं मत थोडं कलुषित झालं पण काय असतं की एखादी घटना घडून गेली त्याची जर जखम झाली तर ती जखम भरायला काळासारखं औषध नाही खूप काळ निघून गेला पाणी वाहून गेलं नाग नदीतनं बरंच आणि नंतरच्या काळामध्ये लता दिदींचे तीन कार्यक्रम झालेले मला आठवतात पहिला कार्यक्रम तो झाला होता तो हां लता दिदींचे जे वडील होते मग मी तुला सांगितलं की मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक प्रतिष्ठान मंगेशकर बंधू भगिनी स्थापन केला त्या प्रतिष्ठानातर्फे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार दिले जातात साहित्य क्षेत्र आहे गाण्याचं क्षेत्र आहे नाटकात आहे नाटका नाटक अमुक तमूक वगैरे तर त्याचा एक कार्यक्रम नागपूरला झाला माझ्या मते सत्त्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव साल असावं सप्तक नावाची नागपूरला जी संस्था आहे ती आणि विदर्भ साहित्य संघ दोघांनी मिळून हा कार्यक्रम तिथे केला होता आणि हा कार्यक्रम यशवंत स्टेडियमवर झाला होता या कार्यक्रमामध्ये सर्व मंगेशकर बंधू भगिनी आले होते आणि त्यात आपल्या हा कार्यक्रम नागपूरला घेण्याचं कारण असं की साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च पारितोषिक जे होतं मास्टर दीनानाथांच्या नावाचं ते आपल्या नागपूरचे श्रेष्ठ ज्येष्ठ लेखक समीक्षक मराठी साहित्याचे डॉक्टर दभी कुलकर्णी यांना दिलं होतं okay. आणि म्हणून दभींच्या गावामध्ये हा कार्यक्रम घेतला पाहिजे अशी कदाचित भावना आली असेल पण त्याच वेळेला पेदी hmm. गंगूबाई हनगल ज्येष्ठ गायिका यासुद्धा hmm. आल्या होत्या त्या कार्यक्रमाला राज ठाकरे पण आलेले होते त्यावेळेस आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला तो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आशा भोसलेंचा स्वतः त्या गाण्याचा कार्यक्रम झाला लता दिदी गायल्या नाही पण त्या आल्या होत्या आशा भोसलेंचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये उषाताईंनी एक दोन दा गाणी म्हटल्याचं मला आठवतं आता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा आल्या होत्या त्याच्यानंतरचा कार्यक्रम जो झाला तो लताबाईंचा नागपूर महानगरपालिकेने सत्कार केला होता ज्या आणि तो महापौर अटल बहादूर सिंग यांच्या काळात झालेला कार्यक्रम आहे okay. आणि तो कार्यक्रम विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या सिव्हिल लाईन्समधल्या स्टेडियमवर झाला अतिशय देखणा कार्यक्रम झाला होता आणि उत्तम रीतीने झाला होता त्यात कार्यक्रमात कुठलंही विघ्न आलं नाही hmm. आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता त्यावेळेला आपलं जे लिबर्टी थिएटरच्या बाजूला तुरी इंटरनॅशनल हॉटेल आहे त्या तुली इंटरनॅशनल आर्ट मध्ये वरती फ्रंटियर रेस्टॉरंट आहे तिथे लताबाईंची पत्रपरिषद झाली होती मीट द प्रेस त्याला मी होतो आणि त्यामुळे लता दिदींना जवळून बघता आलं जवळून ऐकता आलं प्रथम प्रथम आम्ही मी तुला मगाशी जे म्हणालो पी टी लुले हे नाव तू कदाचित ऐकलं नसेल हे नागपूरला बँकर्स स्पोर्ट्स असोसिएशन आहे okay. ओके त्याचे ते अध्यक्ष होते ते लता दीदींचे प्रचंड फॅन श्रीरामचंद्राचे फॅन ते आले होते तिथे hmm. आणि लता दिदींना त्यांचा फोटो प्रेझेंट केला होता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी तर लता दिदींची ही दुसरी आठवण आणि अगदी लेटेस्ट सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली प्राचार्य राम शेवाळकर जे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार झाला आणि त्या अमृत महोत्सवी सत्कारामध्ये लता मंगेशकर प्रमुख अतिथी होत्या आणि लताबाईंच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला ही मला असलेली आणखीन एक आठवण तर लताबाईंच्या हस्ते शेवाळाकरांचा सत्कार होणे हा कार्यक्रम सध्या अंबाधरीच्या बाजूला जे धर्मपेठ विज्ञान महाविद्यालय त्याच्या प्रांगणात झाला होता आणि मुळात कुठेतरी चांगल्याच आठवणी नागपूरकरांसोबत किंवा नागपूर सोबत लता दिदींचे आहे कुठेतरी एक आजच्या क्षणी आपल्याला विचारायचं आहे की कुठेतरी आपलं कनेक्शन होत ताईंसोबत भेट पण झाली कदाचित आपली आजच्या क्षणी ह्या मुवमेंटला आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल त्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सा आणखीन सांगतो त्या कार्यक्रमामध्ये लता दिदी तर होत्याच बाबासाहेब पुरंदरे होते अच्छा नितीन गडकरी पण होते त्याच्यामध्ये नितीनजी गडकरी त्यावेळेला त्या कार्यक्रमात होते प्राचार्य राम शेवळकरांना जे सन्मानपत्र देण्यात आलं होतं मोठं मी लिहिलं अरे बापरे आणि ते लता दिदींच्या हस्ते अर्पण करण्यात आलं आणि त्या मानपत्राचं वाचन स्वतः नितीन गडकरींनी केलं होतं आपल्यासाठी होती माझ्यासाठी <laughs> की एका जगदविख्यात गायिकेच्या हस्ते, हस्ते आपण लिहिलेलं मानपत्र दिलं जात आहे अप्रत्यक्षरित्या का होईना पण आपला या गायिकेशी संबंध आला आला त्याच वेळेला प्राचार्य शेवाळाकरांकडे त्यांची भेटही झाली आणि फार मोठी गायिका होती म्हणजे मी तुला सांगतो की आज ती आज अनइझी होऊन राहिला आज सकाळपासून मी मोबाईलवरती तीन त्यांचे गाणे ऐकून राहिलं म्हणजे मी श्रीरामचंद्रांवरचा एक कार्यक्रम श्रीरामचंद्र यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी नागपुरामध्ये दोन कार्यक्रम केले त्याचं ओपनिंगच मी मी देवानंद आणि मधुबालाच्या निराला नावाच्या चित्रपटातल्या गाण्याने केलं होतं लता दिदींचं गाणं आहे ते मैफिल मे जल उठी क्षमा परवाने के लिए प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए जल जाने के लिए त्या गाण्याने अनंत आठवणे आपल्या इथली आणखीन एक तुला सांगतो नागपूरचं कनेक्शन सुरेश भट या कवींचं नाव तू हो, आहे हो. त्याच्यानंतर ग्रेस यांचंही नाव तू ऐकलं ग्रेस आणि सुरेश भट यांच्या कवितांना चाली लावून त्याची गाणी ती गाणी म्हणून ग्रेस आणि भट यांना पुढे आणण्याचं काम पुढे आणण्याचं काम म्हणण्यापेक्षा त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्याचं फेमस करण्याचं बहुतेक काम हे लता दिदींनी त्यांच्या गायलेल्या गाण्यामुळे झालं लता दिदींनी म्हटलं होतं तुला एक गाणं सांगतो मी ग्रेसचं भय इथले संपत नाही ही तुझी आठवण ते ग्रेस्त ग्रेसची कविता आहे ती म्हणायची अशी इच्छा निर्माण झाली या आठवणाला आत्ता सांगितली तेव्हा ग्रेसला रात्री दीड वाजता लताबाईंनी फोन केला आणि ते कसं म्हणायचं कशा पद्धतीने शब्द उच्चार करायचे हे फोनवरती दीड तास बोलल्या त्या अरे बापरे इतक्या रात्री आणि आमचे एक मित्र आहेत नागपुरातले ज्येष्ठ नेपथ्यकार गणेश नायडू मग रात्री दीड पावणे दोन वाजता त्यांचा कार्यक्रम त्यांचं बोलणं संपल्यावर ग्रेस नायडूंकडे गेले आणि या सगळ्या किस्सा सांगितली सुरेश भटांचं गाणं मलमली तारुणने सुरेश भटांची सुद्धा कितीतरी गाणी म्हटलेली आहे मलमली नाही ते आशाबाई ते आहे आणि मलमली तारुण्य माझे त्याच्यानंतर ते श्रीरामचंद्रनी हे केलेलं त्या बरीच गाणी भटांची म्हटली आज गोकुळात रंग खेळ तोरी के ते गाणं जे भटांचं हे भट ग्रेस एवढंच नव्हे तर जुन्या काळातले एक श्रेष्ठ कवी राजा बडे यांचीही गीतं लताबाईंनी त्या काळामध्ये म्हटलेले दे दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी रानहरणी दे मला गे भीती तुझी अप्रतिम जो राग कोणी साधारणपणे वापरत नाही त्या रागामध्ये हे गाणं लताबाईंनी म्हटलेलं आहे जनसंमोहिनी नावाचा राग आहे तो की जर चुकत नसेल तर अनेक आठवण आहेत फक्त एकच वाईट या गोष्टीचं वाटतं की आता लता मंगेशकर हा यांचं जीवन इतिहास झाला आहे अजूनही असं खरं वाटत नाही की त्या गेल्या मुळात कुठेतरी आपण असंही म्हणू शकतो की जरी फक्त त्यांचं ते म्हणतात ना देह नाशवंत आहे तसंच त्यांचं देह जरी नाशवंत असला तरी त्यांचे गाणे आजही आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी बसलेले आहे भावपूर्ण हा क्षण आहे कुठेतरी सर्वांसाठी आपल्यासारख्यांसाठी जे कुठेतरी खूप कनेक्टेड होते त्यांच्याशी आणि मुळात काय बोलावं ह्या क्षणी हे खरं तर कळत नाही कारण त्यांच्याबद्दल जर बोलायचं तर आ, मी कुठेतरी छोटी पडून जाते आणि अशा त्या इतक्या सुरसंग्रामिणी आपण म्हणतो त्यांच्याबद्दल जे बोलावं तितकं कमी कुठेतरी आणि त्यांच्या आवाजाचा जर आपण उल्लेख केला तर त्याची सुद्धा आपण कधी त्यांना कॉम्प्लिमेंट नाही करू शकत कारण मला तरी मला वाटतं की कॉम्प्लिमेंट त्यांना देण्यासाठी आपण कुठेतरी त्याची केवळ नमस्कार नमस्कार करू शकतो कारण त्यांच्यासारखा का व्हॉईस असणं त्यांच्यासारखं त्यांची जी वॉईसची जी स्वीटनेस आहे ते जी फ्रेशनेस आहे ते कोणीच घेऊ नाही शकत आणि अशा ह्या सरसंग्रा संग्रामी आज आमच्या आपल्या मधात नाही आहे पण जरी त्या आपल्या मधात नसल्या तरी त्यांचे गाणे आहे ज्यांच्या त्यांच्या त्या आठवणी आहे ज्या आपण आता आठवण करू शकतो त्यांची आणि तेंच्य खूप खूप आभार आपले की आपण त्या सर्व आठवणींना कुठेतरी आज एक रिफ्रेश केलेला आहे आणि लता ताईंबद्दल खरंच काय बोलायचं मी माझं बोलणं केवळ नागपूरच्या आठवणींपुरतं मर्यादित ठेवलं हा पण प्रत्येक संगीतकारांनी त्यांचा कसा उपयोग करून घेतला आणि त्यांचा आवाज कसा कसा पैलू पाडत गेले प्रत्येक जण असे अनेक जुने नवे संगीतकार आहेत तर आ, ही म्हणजे खास मुलाखत सुद्धा त्याच्यासाठी छोटी पडून जाणार आहे किती काही त्यांच्याबद्दल बोलायला किती काही त्यांच्या आठवणी आहे काय बोलावं काय नाही सूचना असं झालेल्या आहेत कुठेतरी पण विराम द्यावा लागेल आपल्याला कुठेतरी ह्या खास मुलाखतीला आणि खूप खूप आभार आपले आपण स्टुडिओमध्ये आले आणि इतक्या साऱ्या आठवणी ज्या आपण प्रेक्षकांसोबत सांगलेल्या सांगितलेल्या आहेत प्रेक्षकांनो आपल्या खास मुलाखती ह्या मध्ये तो त्याच वेळ झालेली आहे एका विश्रांतीची बघत राहा बी सी न्यूज अशाच अन्य अपडेट्स करता नमस्कार